बनावट सह्या करून बोगस बिलं काढण्याचं आणखीन एक प्रकरण उघडकीस आल्यानंतर महापालिकेतर्फे सर्वच बिलांच्या तपासणीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे. महापालिकेत कीटकनाशक फवारणीचं काम करणाऱ्या अजंठा पेस्ट कंट्रोल या कंपनीनं महापालिकेतील कारकुनापासून ते महापालिका आयुक्तांपर्यंत सर्वांच्या बोगस सह्या करून 9,97,000 रुपयांचं बिल मंजूर करून घेण्यासाठी लेखा विभागात दाखल केल्याचं प्रकरण 2 दिवसांपूर्वीच उघडकीस आलंय. यानंतर आयुक्तांच्या आदेशानं आरोग्य विभागानं सिटी चौक पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच कंत्राटदारानं लेखा विभागात 8,61,000 रुपयांचं बनावट बिल मिळवण्यासाठी दुसरी फाईल सादर केल्याचं उघडकीस आलंय. लागोपाठ 2 बोगस बिलांच्या फाईल्स आढळून आल्यामुळे असं रॅकेट असावं असा संशय व्यक्त केला जातोय. महापालिकेच्या लेखा विभागात दाखल झालेल्या दोन्ही फाईल्सचा आवक क्रमांक 4,077 आणि 4,078 असा सलग आहे. या फाईल्स मध्ये आरोग्य विभागासह लेखा विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्या आणि शेरे देखील आढळून आले आहेत. या फाईल्स मध्ये आयुक्तांची बनावट सही आहे, मात्र आयुक्तांच्या नावाचा शिक्का मात्र खोटा आहे. यावरून महापालिकेतील कंत्राटदारांनी कामं न करताच बिलं उचलली आहेत की एकाच कामाची अनेकदा बिलं उचलली आहेत याचा शोध घेऊन दोषी कंत्राटदारांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यासाठी महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त शोध समितीच्या माध्यमातून महापालिकेतील बोगस बिल रॅकेट्सची सखोल चौकशी केली जाणार आहे.